नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि मुलांनो मराठी विषयात पान क्रमांक 60 वरील न ख थ औ भ आणि एक काना दोन मात्रे यांची ओळख मुलांनो आपल्याला करायची आहे। सुरुवातीला आपण आजच्या तासिकेत न ख आणि थ ही अक्षर पाहूयात। काय दिलंय? चित्र बघ, नाव सांग, अक्षर चित्र जोडी जुळव। आता इथे आपल्याला हे अक्षर दिलेत, त्यांना अनुसरून असणारे इथे काही चित्र दिलेली आहेत। योग्य अक्षर आणि योग्य चित्र यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत। मुलांनो आता सुरुवातीला हे जे अक्षर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते, आता हे जिथे मी पेन ठेवली आहे, हे अक्षर आहे न, मोठं न याला आपण म्हणत असतो, याला आपण मोठं न म्हणत असतो। मग आता या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला मोठं न चित्रातल्या कुठल्या शब्दांमध्ये आहे ओळखता येईल का? बघा, सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला हा बाण दिसतोय, आहे हा आहे बाण। मग बाण या शब्दामध्ये हे न अक्षर आहे। मग या चित्राची आणि न ची आपण अशी जोडी जुळवायची आहे। त्याचसोबत मुलांनो हरिण तुम्हाला दिसतंय, या हरिण शब्दामध्ये देखील चित्र तुम्हाला हरणाचं दिसतंय, या हरणाच्या शब्दामध्ये देखील मोठं न हे अक्षर आहे। मग आपण या हरिण चित्राची आणि या अक्षराची जोडी या ठिकाणी अशा प्रकारे जुळवणार आहोत। त्याचसोबत मुलांनो आता पहा बरं, अजून या ठिकाणी हे पाणी तुम्हाला दिसतंय, पाण्याचा थेंब पाणी तुम्हाला या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय। मुलांनो पाणी या शब्दामध्ये देखील हे मोठं न आहे। मग आपण या मोठ्या नची आणि या पाणी शब्दाची अशा प्रकारे जोडी या ठिकाणी लावणार आहोत। तर मुलांनो या ठिकाणी पाणी या शब्दामध्ये देखील हे मोठं न आपल्याला दिसतंय। त्यानंतर मुलांनो हे जे तुम्हाला आता अक्षर दिसते जिथे मी पेन ठेवलेलं आहे, हे अक्षर आहे ख। हे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? ख। मग आता या ख अक्षरापासून काही चित्र आपल्याला इथं दिसत आहेत। मग पहा बरं, आता या चित्रांमध्ये जसं पहिलं दिलेलं आहे आपल्याला खडू, हे खडू आहेत बरोबर आहे। मग या खडूमध्ये ख हे अक्षर आहे, तर त्याची जोडी या ठिकाणी आपल्याला लावून दिलेली आहे। त्याचसोबत अजून चित्रामध्ये पहा, ख शब्द असणारं चित्र कोणतं आहे बरं? बघा इथे आपल्याला खार दिसते, आपण खारुताय म्हणतो ना, ही खार आहे। तर या खार शब्दामध्ये देखील ख हे अक्षर मुलांनो आहे, म्हणून आपण या खारुताईची आणि या ख अक्षराची जोडी या ठिकाणी लावणार आहोत। अजून कुठलं चित्र आहे का बरं ज्या शब्दामध्ये चित्रामध्ये ख हे अक्षर आपल्याला दिसेल? नाही, तर हे लक्षात ठेवा हे ख अक्षर आहे। पहिल्यांदा पाहिलं ते आपण मोठं न, मोठा न या अक्षराला अनुसरून आपण हरिण, बाण आणि पाणी या तीनही शब्दांमध्ये न, मोठं न आपल्याला दिसून येतं, त्याच्या जोड्या आपण लावल्या। पुढचं अक्षर आहे ख, ख पासून खडू या शब्दामध्ये ख अक्षर आपल्याला दिसून येतं, त्याची आपण जोडी लावली। सोबत या ख पासून ही खार आहे, या खारीची देखील आपण या ठिकाणी जोडी लावलेली आहे, कारण खार या शब्दामध्ये देखील ख हे अक्षर आपल्याला दिसून येतं। मुलांनो पुढचं अक्षर आपल्याला पहा या ठिकाणी दिसतंय, हे जे पुढचं अक्षर आहे हे आहे थ। कोणतं अक्षर आहे? थ। मग आता या ठिकाणी पहा बरं, थ या अक्षरापासून कुठलं तुम्हाला चित्र दिसून पडतं? बघा हा आहे थवा, पक्ष्यांचा, ऐका नाही,
थवा या शब्दामध्ये थ हे अक्षर आहे, म्हणून आपण या थवाची आणि थ ची जोडी लावूयात। त्याच सोबत मुलांनो इथे आपल्याला नथ दिसते, बरोबर आहे, ही आहे नथ। तर या नथ शब्दामध्ये देखील थ हे अक्षर आहे, म्हणून त्याची आणि या थ अक्षराची जोडी या ठिकाणी आपण लावणार आहोत। आल लक्षात, हे आहे थ अक्षर। आता मी या ठिकाणी शब्द तुम्हाला दाखवून पुन्हा एकदा आपण याचं अवलोकन करूयात। बघा, आता हे आहे न अक्षर, मोठं न। मग सुरुवातीला आपण जोडी लावलेली आहे इथं हरिण। आता हे हरिण या हा शब्द मी या ठिकाणी लिहितो, हरिण। इथे हे न आपलं अक्षर आपल्याला दिसून येतं। त्यानंतर बाण देखील आहे, बाण हा शब्द मी या ठिकाणी लिहितो। इथे देखील न हे अक्षर आहे, म्हणून त्याची देखील आपण जोडी लावलेली आहे। त्याचसोबत या न अक्षरापासून पाणी या शब्दामध्ये देखील न हे अक्षर आपल्याला दिसतंय, हे आहे न अक्षर, म्हणून त्याची देखील आपण जोडी या ठिकाणी लावलेली आहे। मुलांनो पुढचं जे अक्षर आहे ते आहे ख। ख पासून खडू ही जोडी आपल्याला लावून दिलेली आहे, हे आहे ख अक्षर। त्याचसोबत या ख पासून होते खार, खारची जोडी आपण लावलेली आहे, इथे हे ख अक्षर आहे। आणि शेवटी जे अक्षर आपण पाहिलं ते आहे थ। थ पासून थवा, हा आहे पक्ष्यांचा थवा, हे थ अक्षर, याची जोडी आपण लावली। आणि ही आहे नथ, या नथ शब्दामध्ये देखील थ अक्षर या ठिकाणी आहे, त्याची देखील या ठिकाणी आपण अशा प्रकारे जोडी लावलेली आहे। तर मुलांनो आपण या ठिकाणी आज मोठं न, ख आणि थ या अक्षरांची ओळख केली आहे। पुढे आपल्याला दिलेलं आहे गिरवली ही म्हण। या ठिकाणी मोठं न, ख आणि थ हे अक्षर आपल्याला दिलेली आहेत, ते अक्षरं आपल्याला या ठिकाणी ओळीमध्ये लिहायची आहेत। मी पेननं लिहितोय, तुम्ही मात्र पेन्सिलचाच वापर करा। मोठं न, 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 त्यानंतर ख, 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 ख आणि शेवटचं अक्षर थ। थ, 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 न, ख आणि थ। तर आपण मुलांना आज पान क्रमांक 60 वरील न, ख आणि थ या अक्षरांची ओळख करून घेतली। तुम्ही देखील हे शब्द नीट अभ्यासा, अक्षरांची ओळख ठेवा आणि गिरवली ही म्हणमध्ये देखील ही अक्षरं लिहा, यांचा सराव करा। उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहू। धन्यवाद।